हेलो एंड वेलकम बैक टू द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. माय सेल्फ सचिन सर फ्रॉम विद्यामंदिर आईआईटी एंड मेडिकल एकेडमी इस्लामपुर महाराष्ट्र. इन दिस वीडियो वी विल टॉक अबाउट द पॉलीजेनिक इनहेरिटेंस. दिस पॉलीजेनिक इनहेरिटेंस इज ऑल्सो नोन एज अ क्वांटिटेटिव इनहेरिटेंस. वी स्टडीड अर्लियर पॉलीजेनिक इनहेरिटेंस और क्वांटिटेटिव इनहेरिटेंस. इट इज वन ऑफ द नॉन अलिलिक जीन इंटरेक्शन. इट इज द नॉन अलिलिक जीन इंटरेक्शन. व्हाट आर द नॉन अलिलिक जीन्स? When the genes are present on different chromosomes at the different loci, then are called as non-homologous chromosomes. समजा ही एक पेर आहे homologous chromosomes ची आणि या homologous chromosomes वरती number of genes occupy झालेत जसे capital A capital B small b. होमोलोगस क्रोमोसोम्स ची पेर आहे. समजा इकडे दुसरे दोन क्रोमोसोम्स आहेत आणि हे दोन एकमेकांचे होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत. पण या ग्रुपमधले हे दोन क्रोमोसोम्स, या ग्रुपमधला हा क्रोमोसोम आणि या ग्रुपमधला हा क्रोमोसोम, हे दोन एकमेकांचे होतात नॉन होमोलोगस क्रोमोसोम्स. किंवा हे दोन एकमेकांचे होतात नॉन होमोलोगस क्रोमोसोम्स. हे सगळे नॉन होमोलोगस आहेत. इकडचे इकडचे क्रोमोसोम्स नॉन होमोलोगस आणि हे दोन एकमेकांचे होमोलोगस, हे दोन एकमेकांचे होमोलोगस क्रोमोसोम्स. कॅपिटल ए स्मॉल ए सेम पोझिशनला आहेत, सेम लोकसला आहेत. कॅपिटल बी सेम स्मॉल बी सेम पोझिशनला आहेत, सेम लोकसला आहेत. म्हणून हे एकमेकांचे अलिल्स, हे दोन एकमेकांचे अलिल्स. पण जेव्हा कॅपिटल ए आणि कॅपिटल बी चा विचार केला जातो ते एकाच क्रोमोसोम वरती डिफरंट लोकसला आहेत म्हणून हे दोन एकमेकांचे नॉन अलिलिक जीन्स. नॉन अलिलिक जीन्स हे इथं अलिलिक आहेत, हे इथं अलिलिक आहेत. समजा इथं कॅपिटल पी असेल, स्मॉल पी असेल, तर हे अलिलिक जीन्स. इथं कॅपिटल क्यू असेल, स्मॉल क्यू असेल, तर हे अलिलिक जीन्स. पण या क्रोमोझोमवरचे कॅपिटल ए कॅपिटल बी नॉन अलिलिक, कॅपिटल ए स्मॉल बी नॉन अलिलिक, कॅपिटल ए कॅपिटल क्यू नॉन अलिलिक, कॅपिटल ए कॅपिटल पी हे नॉन अलिलिक जीन्स आहेत. म्हणजे डिफरंट लोकसला ऑक्युपाय झालेले सगळे जीन्स हे नॉन अलिलिक जीन्स असतात. आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये नॉन अलिलिक जीन्स हे इंटरॅक्ट करतात, एकमेकांवरती परिणाम घडवून आणतात, एकमेकांचं एक्सप्रेशन अफेक्ट करतात. आणि म्हणून एक्झाम्पल आहे नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन, पॉलिजेनिक इनहेरिटन्स ऑर क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. याचं स्टेटमेंट काय दिलंय आपण? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ पॉलिजेनिक इनहेरिटन्स? When two or more non-allelic genes control a single character, when two or more non-allelic genes control a single character or a single trait, then it is called as polygenic inheritance. जेव्हा दोन non-allelic genes किंवा दोन पेक्षा जास्त non-allelic genes, दोन non-allelic genes जसे की A बी किंवा ए बी पी किंवा ए बी पी क्यू किंवा ए बी स्मॉल पी किंवा कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल पी स्मॉल क्यू किंवा कॅपिटल ए कॅपिटल स्मॉल पी स्मॉल क्यू असे कोणतेही नॉन अलिलिक जीन्स, कोणतेही नॉन अलिलिक जीन्स एकमेकांवरती अफेक्ट करतात, एकमेकांचं कॅरेक्टर अफेक्ट करतात, तेव्हा ते आहे नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन. वेन वन ऑर मोर नॉन अलिलिक जीन्स कंट्रोल ए सिंगल कॅरेक्टर, वेन ऑल दीज नॉन अलिलिक जीन्स इंटरॅक्ट विथ इच अदर, इंटरडिपेंडंट ऑन इच अदर, देन इट इज कॉल्ड एज पॉलिजेनिक इनहेरिटन्स. आणि या पॉलिजेनिक इनहेरिटन्सचे आपण चार एक्झाम्पल्स इथे घेतलेत. हे चार एक्झाम्पल्स कोणते? स्किन कलर इन ह्युमन, इंटेलिजन्स इन ह्युमन, हाईट ऑफ द ह्युमन अँड व्हीट कर्नेल कलर, कर्नेल कलर इन द व्हीट. आता ह्युमन स्किन कलर घेतला आपण तर ह्युमन स्किन कलर मध्ये त्याचे डिफरंट व्हेरियंट्स आपल्याला दिसतात. इन ह्युमन स्किन कलर इज हॅव्हिंग द डिफरंट व्हेरियंट्स. कोणते व्हेरियंट्स दिसतात ह्युमन स्किन कलर मध्ये? एक म्हणजे फुल ब्लॅक ऑर निग्रो, फुल ब्लॅक और निग्रो. सेकेंड
डार्क ब्राउन, डार्क ब्राउन। थर वेरियंट्स इन द स्किन कलर ऑफ ह्यूमन, वन इज अ फुल ब्लैक, फुल ब्लैक और निग्रो, हा एक वेरियंट असेल स्किन कलर मध्ये। दुसरा वेरियंट म्हणजे डार्क ब्राउन, तीसरा ब्लैक कलर, चौथा म्युलेटो, पांचवा फेयर, सहावा व्हेरी फेयर आणि सेवेंथ अल्बिनो और व्हाइट। ह्यूमन स्किन कलर मध्ये आपल्याला हे सहा ट्रेट्स दिसतात, ट्रेट्स फुल ब्लैक, डार्क ब्राउन, ब्लैक कलर, म्युलेटो म्हणजे सावळा, फेयर गोरा, व्हेरी फेयर फारच गोरा आणि अल्बिनो पांढरा फटक, पूर्णपणे स्किन व्हाइट असते, मेलॅनिन पिगमेंट्स तयार होत नाहीत। आपल्या बॉडीला जो स्किन कलर आहे हा स्किन कलर कोणामुळे आहे, मेलॅनिन मुळे। आणि हे मेलॅनिन कशामध्ये असतात, दे आर प्रेझेंट इन द सेल्स नोन एज मेलॅनोसाइट सेल्स। ज्या सेल्स मध्ये मेलॅनिन पिगमेंट आहेत त्या सेल्स म्हणजे मेलॅनोसाइट सेल्स, मेलॅनोसाइट सेल्स और मेलॅनोसाइट्स। या सेल्स मध्ये पिगमेंट्स आहेत मेलॅनिन पिगमेंट, मेलॅनिन। जर हे मेलॅनिन पिगमेंट भरपूर असतील, खूप जास्त असतील, तर फुल ब्लॅक कलर येतो, निग्रो ही कंडिशन असते। जेव्हा पिगमेंट थोडे कमी असतील डार्क ब्राउन, अजून थोडे कमी असतील ब्लॅक कलर, जर मध्यम असतील मीडियम असे पिगमेंट्स असतील म्युलेटो म्हणजे सावळा, कमी असतील फेअर, खूपच कमी असतील व्हेरी फेअर, आणि जर मेलॅनिन पिगमेंट अजिबात तयार नाही झाले, तयारच नाही झाले, तर अल्बिनो और व्हाइट। पूर्ण स्किन व्हाइट असते, हेअर्स व्हाइट असतात, केस व्हाइट असतात, डोळ्यांच्या पापण्या सुद्धा व्हाइट असतात, भुवया सुद्धा व्हाइट असतात, सगळा पूर्ण स्किन कलर हा व्हाइट असतो आणि ती असते अल्बिनो व्हरायटी। असे सात आपल्याला ट्रेड्स दिसतात, व्हेरियंट्स दिसतात ह्युमन स्किन कलर मध्ये। आणि ते कंट्रोल करणारे तीन जीन्स असतात, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, किंवा आपण अलिरिक फॉर्म मध्ये घेतले तर कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी। असे हे तीन अलिल्स ए बी सी नॉन अलिलिक जीन्स आहेत, नॉन अलिलिक जीन्स हे सहा कॅरेक्टर डिफाईन करतात। मग सहा कॅरेक्टर कसे डिफाईन होतात, जर सगळ्याच्या सगळे अलिल्स कॅपिटल असतील, कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी कॅपिटल सी, जेव्हा सगळे डॉमिनंट असतात तेव्हा स्किन कलर मिळतो फुल ब्लॅक। सहा पैकी कोणताही एक अलिल, सहाच्या सहा अलिल डॉमिनंट आहेत फुल ब्लॅक, कोणताही एक अलिल जर रिसेसिव्ह असेल, कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी स्मॉल सी, तर डार्क ब्राउन। कोणतेही दोन रिसेसिव्ह असतील, कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, तेव्हा फुल ब्लॅक। कोणतेही तीन डॉमिनंट असतील, कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी स्मॉल सी स्मॉल सी, कोणतेही दोन घ्यायचे। जेव्हा कोणतेही दोन डॉमिनंट असतील, कॅपिटल ए कॅपिटल ए, स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल सी, तेव्हा फेअर कलर होतो। जेव्हा कोणताही एकच डॉमिनंट असतो, स्मॉल ए एक डॉमिनंट, कॅपिटल ए स्मॉल ए, स्मॉल बी स्मॉल सी, जेव्हा सगळ्याच्या सगळे रिसेसिव्ह असतात, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, तेव्हा कंडिशन असते व्हाइट। म्हणजे हे जीनोटाइप्स, जर सगळे अलील्स हे डॉमिनंट असतील तर फुल ब्लॅक निग्रो कलर डेव्हलप होतो, जर कोणतेही पाच डॉमिनंट असतील एकच रिसेसिव्ह आहे, मग कदाचित कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी कॅपिटल सी अशी पण कंडिशन असू शकते। इथं असं पण येईल कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी कॅपिटल सी
कैपिटल सी कि अशी कंडीशन असू शकेल कैपिटल ए कैपिटल ए कैपिटल बी स्मॉल बी कैपिटल सी कैपिटल सी कोणताही एक अलील जर रिसेसिव असेल मग तो ए असेल बी असेल किंवा सी असेल एक अलील रिसेसिव असेल तर डार्क ब्राउन त्यानंतर दोन रिसेसिव असतील तर ब्लॅक तीन रिसेसिव असतील म्युलेटो चार रिसेसिव असतील आणि दोन डॉमिनंट असतील फेअर पाच रिसेसिव एक डॉमिनंट व्हेरी फेअर आणि सगळे रिसेसिव तर कलर मिळतो अल्बिनो ओके तर याप्रमाणे टू ऑर मेनी पेअर ऑफ अलिलिक जीन्स नॉन अलिलिक जीन्स व्हेन टू ऑर मेनी पेअर ऑफ नॉन अलिलिक जीन्स कंट्रोल ए सिंगल कॅरेक्टर सिंगल कॅरेक्टर कोणतं स्किन कलर एकच कॅरेक्टर आहे ना हे त्याचे व्हेरियंट्स आहेत हे कॅरेक्टर्स नाहीत व्हेरियंट्स आहेत व्हेन मेनी जीन्स नॉन अलिलिक जीन्स कंट्रोल ए सिंगल कॅरेक्टर सो इट इज कॉल्ड एज पॉलीजेनिक इनहेरिटन्स आणि इथं क्वांटिटी डिफाईन करतात सगळेच डॉमिनंट एक रिसेसिव सगळे डॉमिनंट दोन रिसेसिव चार डॉमिनंट तीन रिसेसिव तीन डॉमिनंट चार रिसेसिव दोन डॉमिनंट पाच रिसेसिव एक डॉमिनंट क्वांटिटी डिफाईन होते ना इथं क्वांटिटी नंबर ऑफ जीन्स डिफाईन ए सिंगल ट्रेट सो कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स ऑर पॉलीजेनिक इनहेरिटन्स नाउ वी आर गोइंग टू स्टडी द क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स विथ रिस्पेक्ट टू ऑर विथ एक्झाम्पल ऑफ व्हीट कर्नेल कलर ओके सो नाउ वी विल स्टडी द पॉलीजेनिक इनहेरिटन्स विथ रिस्पेक्ट टू द व्हीट कर्नेल कलर व्हीट गहू आणि या गव्हामध्ये त्याचे जे सीड आहेत सीड तर या सीडचा कलर जो आहे सीड कलर यालाच आपण कर्नेल कलर असं म्हणू कर्नेल ऍक्च्युअली कर्नेल मीन्स द सीड विदाउट सीड कोट सीडवरचं जर सीड कोट काढून टाकलं तर आतमध्ये जी सीड असते त्याचा कलर म्हणजे कर्नेल सीडच्या आतमध्ये जो काही पार्ट आहे सीड कोट काढल्यानंतर तो पार्ट म्हणजे कर्नेल असतं पण व्हीटमध्ये सीड कोट्स दे आर इंटिमेटली फ्यूज्ड विथ फ्रूट वॉल फ्रूटची वॉल आणि सीडची वॉल फ्यूज्ड असते नोन एज हल स्टडी केलं आपण अगोदर आणि त्या सीडचा कलर म्हणजेच कर्नेल कलर पाच टाईप्सचे कर्नेल कलर आहेत पाच टाईप्सचे कर्नेल कलर आहेत व्हीट मध्ये एक म्हणजे डार्केस्ट रेड सेकंड रेड कलर थर्ड इंटरमिजिएट रेड फोर्थ लाईट रेड आणि फिफ्थ व्हाईट पाच कलर डार्केस्ट रेड रेड इंटरमिजिएट रेड लाईट रेड आणि व्हाईट असे पाच कलर आहेत जेव्हा दिस व्हीट कर्नेल कलर इज डिफाइंड बाय टू पेअर ऑफ नॉन अलिलिक जीन्स हे कॅरेक्टर कोण डिफाईन करतं टू पेअर्स ऑफ नॉन अलिलिक जीन्स दोन पेअर्स नॉन अलिलिक जीनचे हे कॅरेक्टर कंट्रोल करतं जेव्हा ह्या दोनही पेअर डॉमिनंट असतात म्हणजे चार जीन्स डॉमिनंट आहेत डार्केस्ट रेड जेव्हा एक जीन रिसेसिव असतो रेड दोन जीन्स रिसेसिव असतील दोन डॉमिनंट असतील इंटरमिजिएट रेड तीन रिसेसिव असतील एक डॉमिनंट असेल लाईट रेड आणि सगळेच रिसेसिव असतील तर व्हाईट असे कॅरेक्टर दिसतं डार्केस्ट रेड रेड इंटरमिजिएट रेड लाईट रेड आणि व्हाईट व्हेन वी टेक अ क्रॉस बिटवीन व्हेन वी क्रॉस द इंटरमिजिएट रेड कलर्ड प्लांट्स इंटरमिजिएट रेड इंटरमिजिएट रेड कलर्ड कर्नेल असणारे प्लांट्स जर क्रॉस केले इंटरमिजिएट रेड क्रॉस्ड विथ इंटरमिजिएट रेड यांच्या गॅमिट्स कसे मिळतील आपल्याला गॅमिट्स कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी असे गॅमिट्स मिळाले सेम गॅमिट्स इकडे मिळतील हे गॅमिट्स बाय पनेट स्क्वेअर मध्ये कॉम्बिनेशन करा पनेट स्क्वेअरनी कॉम्बिनेशन कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी आपल्याला माहित आहे ह्या रेषेवरती सेम जीनोटाइप्स येतात कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी इथं येईल
कैपिटल ए कैपिटल बी स्मॉल बी इथे येणार आहे कैपिटल ए स्मॉल ए स्मॉल बी इथ कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल बी कैपिटल बी असे जीनोटाइप्स मिळाले आपल्याला एकूण टोटल. आता इंडिव्हिज्युअल्स काउंट करायचे आहेत. चारही डॉमिनंट असणारा हा इंडिव्हिज्युअल, एक नंबरचा इंडिव्हिज्युअल इथे आहे. चारही डॉमिनंट आहेत, चारही रिसेसिव्ह, पाच नंबर आहे इंडिव्हिज्युअल इथे आहे. यामध्ये किती डॉमिनंट आहेत? तीन डॉमिनंट असतील तर दोन नंबर, तीन डॉमिनंट सेकंड, दोन डॉमिनंट थर्ड, थ्री डॉमिनंट सेकंड, टू डॉमिनंट थर्ड, टू डॉमिनंट थर्ड, वन डॉमिनंट फोर, थ्री डॉमिनंट सेकंड, टू डॉमिनंट थर्ड, टू डॉमिनंट थर्ड, वन डॉमिनंट फोर, टू डॉमिनंट थर्ड, वन डॉमिनंट फोर, वन डॉमिनंट फोर, ऑल रिसेसिव फाइव. याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला फिनोटाइप मिळणार आहेत. डार्केस्ट रेड इंडिव्हिज्युअल वन, किती आहेत? वन, एकच इंडिव्हिज्युअल आहे डार्केस्ट रेड वन. सेकंड रेड कलरचे किती आहेत? वन टू थ्री फोर, हे फोर इंडिव्हिज्युअल्स आले रेड कलरचे. इंटरमिजिएट रेड थर्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स, जे इंटरमिजिएट रेड सिक्स आले. यानंतर लाइट रेड किती आहेत बघा, इथे एक पण नाही, ह्याच्यामध्ये एक आहे वन, इथे एक आहे टू, ह्याच्यामध्ये थ्री फोर, टोटल फोर आले. आणि व्हाइट कलरचा एकच आहे वन, म्हणून इथं फिनोटायपिक रेशो आला 1:2, 4:2, 6:2, 4:1. आणि ह्युमन स्किन कलर मध्ये फिनोटायपिक रेशो येतो, ह्युमन स्किन कलर मध्ये फिनोटायपिक रेशो 1:2, 6:2, 15:2, 20:2, 15:2, 6:2, 1. हा ह्युमन स्किन कलरचा फिनोटायपिक रेशो आहे. आणि हा व्हीट कर्नेल कलरचा फिनोटायपिक रेशो 1:2, 4:2, 6:2, 4:1. लक्षात कसं ठेवाल? सेंटरला सिक्स घ्यायचं, दोन्ही बाजूला फोर आणि कोपऱ्यामध्ये वन वन. इथं सेंटरला ट्वेंटी घ्यायचं, दोन्ही बाजूला फिफ्टीन, पुन्हा सहा सहा आणि वन वन. ट्वेंटी फिफ्टीन फिफ्टीन सिक्स सिक्स वन वन, म्हणून रेशो असे आले 1:2, 4:2, 6:2, 4:1, 1:2, 6:2, 15:2, 20:2, 15:2, 6:2, 1. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स और पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, डॉमिनंट इपिस्टेसिस, रिसेसिव इपिस्टेसिस अँड द डुप्लिकेटिंग जीन्स. ओके, थँक्यू.